रामकृष्ण हरी बंधु भगिनींनो सध्या लॉकडाऊनचा कालावधी सुरू आहे आणि आपण सर्वजण आपला जास्तीत जास्त कालावधी घरामध्ये राहत आहोत, सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करत आहोत। निश्चितच या कालावधीत घाबरून न जाता आपण आनंदात राहणं गरजेचं आहे। यासाठी आपण एकमेकांवर नितांत प्रेम करणं गरजेचं आहे। घरातील ज्यांना सेवेची आवश्यकता आहे अशांची प्रेमाने, आनंदाने आणि आदराने सेवा करण्याची आवश्यकता आहे। असं करत असताना आपला प्रत्येक क्षण आनंदात कसा जाईल हेच आपण पाहणं आवश्यक आहे। आणि बरं का, हे करत असताना जमलं तर चांगलं वाचन करावं आणि आपली आध्यात्मिक उन्नती करण्याचा देखील छोटासा प्रयत्न करावा। पहा बरं का, असाच विचार करत असताना एक छोटासा उपक्रम सुरू केला। जगद्गुरू तुकोबारायांच्या अभंग गाथेतील गोड असे अभंग घ्यावेत, त्या अभंगांना गोड अशा चाली लावाव्यात आणि त्यांचा भावार्थ समजावून घ्यावा। आपल्या जीवनामध्ये, व्यवहारामध्ये त्यांचा योग्य असा उपयोग करावा। आणि असं करत असताना खरोखर आनंदच आनंद मिळत गेला आणि म्हणूनच आपल्या सर्वांसाठी जगद्गुरू तुकोबारायांच्या गाथेतील असे गोड गोड असे अभंग रोज घेऊन येत आहे। त्यातील आजचा अभंग आहे, हेची माझे धन तुमचे वंदावे चरण, हेची माझे धन तुमचे वंदावे चरण। या अभंगात जगद्गुरू तुकोबाराय आपल्या सर्वांना खऱ्या धनाची, खऱ्या संपत्तीची ओळख करून देत आहे। हेची माझे धन तुमचे वंदावे चरण, हेची माझे धन तुमचे वंदावे चरण। येणे भागे असो जीत, येवढे समर्पुनी चित्त, हेची माझे धन तुमचे वंदावे चरण। सांभाळिले देवा मज अनाथाजी जीवा, हेची माझे धन तुमचे वंदावे चरण। जोडोनिया कर तुका विनवितो किंकर, हेची माझे धन तुमचे वंदावे चरण। हेची माझे धन, हेची माझे धन, हेची माझे धन तुमचे वंदावे चरण, तुमचे वंदावे चरण, तुमचे वंदावे चरण। पावर का, किती गोड अभंग आहे आणि या अभंगाचा भावार्थ देखील एवढाच गोड आहे। प्रस्तुत अभंगात जगद्गुरू तुकोबाराय देवाजवळ बोलतात, हेची माझे धन तुमचे वंदावे चरण, अहो देवा तुमच्या चरणांवर मस्तक ठेवणे, तुमच्या चरणांचे वंदन घेणे, नमस्कार करणे, तुमचा चरणस्पर्श करणे, हेच आमचे, हेच माझे खरे धन आहे। पुढे ते म्हणतात, येणे भाग्य असो जित, येणे भाग्य असो जित, येवढे समर्पुणी चित्त। आणि बरं का देवा, आमचे भाग्यच
आम्ही आमचे चित्त तुमच्या चरणी समर्पित केले आणि त्या भाग्यानेच आम्ही जिवंत राहू. पुढे ते म्हणतात, सांभाळिले देवा मज अनाथाजी जीवा. हे देवा, तुम्ही या अनाथ जीवाचा सांभाळ करत आहात. मी अनाथ जीव आहे आणि या अनाथ जीवाचा तुम्ही सांभाळ करत आहात. आणि शेवटच्या चरणांमध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जोडून या कर तुका विनवितो किंकर. बरं का देवा, हा तुमचा दास तुका तुमच्या समोर कर जोडून उभा आहे आणि तुम्हाला विनंती करत आहे, तुम्ही सतत आमच्या निकट रहा. पहा बर का, जगद्गुरु तुकोबारायांनी किती गोड शब्दांमध्ये आपल्या विठाईकडे, पंढरीश पांडुरंगाकडे गोड अशी विनंती केली आहे. आपणही अशाच प्रकारची गोड अशी विनंती आपल्या पंढरीश पांडुरंगाकडे, विठाईकडे करायची आहे. आपण आपलं मस्तक सतत आपल्या विठाईच्या चरणांशी ठेवायचं आहे, समर्पित करायचं आहे. निश्चितच आपली विठाई आपल्याला खऱ्या धनाची प्राप्ती करून देईल. खरं धन म्हणजे आपल्या विठाईचं चरण. आपलं चित्त आपण आपल्या विठाईच्या चरणांशी समर्पित करायचं, सतत आपल्या जिभेने आपल्या विठाईचा जयघोष करायचा, नामघोष करायचा. निश्चितच आपली विठाई आपल्या हृदयामध्ये, अंतकरणामध्ये कायमची प्रस्थापित होईल आणि आपल्याला विशेष अशा परमानंदाची, खऱ्या धनाची प्राप्ती होईल. आपण पुन्हा भेटूयात जगद्गुरु तुकोबारायांच्या अशाच गोड गोड अशा अभंगांसहित. तोपर्यंत हेची माझे धन, तुमचे वंदावे चरण, येणे भाग्य असो जित, एवढे समर्पुणी चित्त, सांभाळिले देवा मज अनाथाजी जीवा, जोडून या कर तुका विनवितो किंकर. रामकृष्ण हरी.